नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते. यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीना, चंद्राबाबू नायडू आज पुन्हा एकदा राहुल गांधींची भेट घेणार असल्याचं कळत आहे. शरद पवारांसोबत झालेल्या पॉवरफुल भेटीनंतर नायडू आता राहुल गांधींची भेट घेणार आहेत. काल जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी 1 तास 10 मिनिटांची ही भेट झालेली होती आणि आज पुन्हा राहुल गांधींच्या निवासस्थानी भेट होणार असल्याचं कळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी तीनही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय, सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तीनही नेत्यांमध्ये खल होणार आहे, विचारमंथन होणार आहे, चर्चा होणार आहे. अर्थातच मोर्चे बांधणी अगदी जोरदार सुरू असल्याचं दिसतंय. दिल्लीत सत्ता स्थापनेकरता हालचालींना वेग आहे आणि याचविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, जोरदार मोर्चे बांधणी दिल्लीत. चंद्राबाबू नायडू आज पुन्हा राहुल गांधींची भेट घेणार आहेत. काल सुद्धा चंद्राबाबू यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली होती. साधारणतः सकाळी 10:00 दरम्यान ही भेट झालेली होती. 1 तास 10 मिनिटं या दोघांमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि त्यानंतर अनेकांच्या भेटीगाठी गेल्या गेल्या. याचविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे. बरोबर आहे, मोठ्या मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे. विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे की येत्या 23 पूर्वी जी ही चर्चा करायची आहे ती चर्चा पूर्ण करायची आणि जसं मतदान मतमोजणी पूर्ण होतील तात्काळ त्या संदर्भात पावलं उचलावी यासाठी सगळी ही हा हे होमवर्क सुरू आहे. ऑपोजिशन पार्टीचं होमवर्क गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. काल ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की ज्यांनी ज्या पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं काल चंद्रबाबू नायडू आणि यांनी खास करून राहुल गांधींची भेट घेतली, त्यानंतर राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांची भेट घेतली, पहिली भेट जी आहे 1 तास 10 मिनिटाची राहुल गांधींच्या निवासस्थानी झाली, त्यानंतर दुसरी जी भेट झाली ती 1 तास 17 मिनिटाची झाली आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यानंतर मायावती आणि अखिलेश सिंग यादव यांची भेट झाली. या दोन्ही भेटींच्या माध्यमातून जे सायंकाळी भेट झाली आहे मायावती आणि अखिलेश सिंग यादव यांचा जो गोषवारा आहे तो गोषवारा आता होऊ शकतं राहुल गांधींसोबत पुन्हा एकदा मांडण्यात येईल. त्यावेळी खुद्द शरद पवार देखील उपस्थित राहतील. चंद्रबाबू नायडू इथे आल्यानंतर पुन्हा ते अमरावतीला परततील अशी चर्चा व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे आता हालचालींना वेग आलेला आहे. येत्या आज जरी 19 मतदान आहे, 7वा टप्पा सुरू आहे, अंतिम टप्पा आहे, पण यापूर्वी विरोधी पक्ष सक्रिय झालेला आहे आणि दिल्लीत देखील हालचालींना वेग आला हे अत्यंत महत्वाचं आहे. मी सध्या राहुल गांधींच्या निवासस्थानी आहे आणि ते काही क्षणातच होऊ शकतं चंद्रबाबू नायडू पोहोचतील आणि त्यानंतर शरद पवार देखील पोहोचतील अशी चर्चा आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं खास करून राहुल गांधी अजूनही आपल्या निवासस्थानी आहे आणि त्या बैठकीमधून काय सार बाहेर पडतो